गेली चाळीस वर्ष मराठा महासंघाच्या माध्यमातून समाज बांधणीसाठी अहोरात्र कष्ट घेतलेल्या आणि कोल्हापूरच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेले मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची मराठा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार आणि गाडी प्रदान सोहळा होणार आहे रविवार 15 मार्च रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील मंत्री महोदयांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याची माहिती वसंतराव मुळीक सत्कार समिती आणि शाहू सलोखा मंचाच्या वतीनं आज पत्रकार परिषदेत देण्यात आली अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून वसंतराव मुळीक यांनी जिल्हाभर तरुणांचं संघटन केलंय विविध उपक्रम राबवत समाजातील बेरोजगार तरुण महिला यांना दिशा देण्याचं काम मुळीक के यांनी केलंय राजर्षी शाहू महाराजांची पुरोगामी परंपरा पुढे नेण्यामध्ये वसंतराव मुळीक यांचा महत्वाचा वाटा आहे त्यांची नुकतीच मराठा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली आहे त्याबद्दल रविवार दिनांक पंधरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता शाहू स्मारक भवनमध्ये त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आलाय मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेश पाटील यांच्या उपस्थितीत आणि श्रीमंत शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तसंच खासदार आमदार आणि महापौरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा होणार आहे वसंतराव मुळीक यांना सपत्नी गौरवण्यात येणार असून समाजाच्या वतीनं त्यांना चारचाकी गाडी प्रदान करण्यात येणार आहे असं वसंतराव मुळीक सत्कार समिती आणि शाहू सलोखा मंचाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं पत्रकार परिषदेला शशिकांत पाटील डॉक्टर संदीप पाटील बबनराव रानगे सुनील पाटील श्रीनिवास गायकवाड प्रकाश पाटील संजय काका जाधव शिरीष जाधव शरद साळुंखे उपस्थित see today.